मालकाकडे पगार मागितला असता तो न दिल्याच्या कारणावरून संशयिताने फॅब्रिकेशन वर्कशॉपमधील मशीन कुशन्स कागदपत्रे जाळून सुमारे 74,000 नुकसान केले. बलदेव रामबहादूर बनवासी राहणार भावले मळा 6 मैल बेळगाव ढगा असे संशयिताचं नाव आहे. सागर राजेंद्र वैष्णव राहणार तपोवन रोड पंचवटी यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे बेळगाव ढगा शिवारात फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. बलदेव याने कामाचा पगार मागितला असता तो त्यावेळी दिला नाही. याचा राग येऊन बलदेव याने वर्कशॉपचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि 30,000 रुपयांच्या 2 वेल्डिंग मशीन्स, 14,000च्या 2 मशीन्स, 30,000चे नवीन मॅट्रेस कुशन आणि कागदपत्रे जाळून नुकसान केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत. हे जे आहेत ना प्रकार, हे थोडंसं पूर्ण माहिती नाही मिळालेली आहे याच्यात. याच्यात असं आहे की सोमवारी कामावरून मी त्याला इंटिमेट केलं होतं की तुझं काम हे खूप स्लो आहे, चुकीचं करतो आहे वगैरे वगैरे. तर सोमवारपासून तो काही कामावर नंतर आलाच नाही तो परत कधी. आणि मग बुधवारी जेव्हा तो आला आम्हाला, त्याने विचारलं की मी आता काम नाही करणार आहे, मला पगार द्या माझं उरलेलं. आम्ही त्यांना सांगितलं की तू परवाच्या दिवशी येऊन तुझा सगळा हिशोब घेऊन जाय, तू अचानक आल्यामुळे आम्ही ती सोय नाही केलेली आहे, परवा येऊन तू घेऊन जाय. पण परवा शुक्रवारचा दिवस होता, त्या दिवशी तो काही आलाच नाही दिवसभर. मग शनिवारी आम्ही सकाळी आलो तेव्हा ही घटना अशी आम्हाला समोर दिसली की याच्यामध्ये तो रात्रीच येऊन त्याने हे सगळे जाळपोळ करून घेतली. आमच्या सगळ्या मशीन्स आमच्या सगळ्या त्याने जाळून टाकल्या, जेवढे कुशन्स होते तेवढे सगळे जाळून टाकले, पत्रे तोडून टाकलेत आणि सगळं जे काही आता अव्यवस्था आहे तुम्हाला जसं दिसतंय ते सगळं त्याने केलेलं आहे. सो पगार न देणं हा विषयच नव्हता, कारण तो आलाच नाही पगार घ्यायला. तुम्हाला समजलं कसं त्यांनी ही जाळपोळ केली असं? ते आम्हाला समजलं म्हणजे थोडंसं आम्हाला डाऊट आलं होतं की तो करू शकतो असं, कारण एक माहितीतल्या माणसाने केल्यासारखं दिसत होतं आणि तोच एक होता की जो आमच्यामध्ये नाही आहे आणि तोच माहितीतला आहे. तर आम्ही पोलिसांना साहेबांना सांगितलं, साहेबांनी विचारपूस केली आणि साहेबांसमोर त्याने मग ते कबूल केलं की त्याने केलं. त्याचं एक साधारणपणे 9 ते 10,000 रुपये पगार आमच्याकडे बॅलेन्स होता जो आम्ही त्याला शुक्रवारी देणार होतो, पण तो आलाच नाही घ्यायला, तर कसं देणार असं. म्हणजे असं नाही की काही असं वाद झालेला एकदम म्हणजे, पण आम्ही त्याला कामावरून बोललो होतो सोमवारच्या सायंकाळी की तू कामाला सुधारणा कर, सुधारणा कर हेच सांगितलं होतं त्याला. असं पण नाही म्हणालो की कामातून काढून टाकलं किंवा काही असं नाही. मी त्याच्याबरोबर काहीच बोलणं नाही केलं. ते जेव्हा त्यांना माहीत पडलं पोलिसांना, तर पोलिस त्यांना घेऊन गेले. हां, माझ्या टेबलचेच सगळे डॉक्युमेंट त्याने उचलले, सगळे डॉक्युमेंट झाले. इवन म्हणजे आमचे कंपनीचे जितके डॉक्युमेंट्स होते, इनव्हॉइसेस राहिले, कस्टमर इनव्हॉइसेस आहे, व्हेंडर्स इनव्हॉइसेस आहे, ते सगळे जाळून झालेले आहेत. माझा चष्मा माऊस सुद्धा नाही सोडला आहे, चार्जर पण नाही सोडला. साधारणतः आमचं एक अंदाजे जर पकडला याचा, तर साधारणपणे 3.5-4 लाख रुपयाचा आम्हाला इथं काम परत करावं लागेल आम्हाला. वेध न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.